नमस्कार मित्रांनो मी प्रशांत झावरे पाटील तुम्हाला सर्वांचं सहस्वागत करीत आहे मित्र हो पारणे तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतचे निकाल लागले आणि त्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारी ग्रामपंचायत म्हणजे चोंबूत ग्रामपंचायत या चोंबूत ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कांचन दत्तात्री म्हके या अवघ्या दोन मतांनी निवडून आल्या सगळ्यात धक्कादायक किंवा सगळ्यात एक जबरदस्त निकाल मानताय की अवघ्या दोन मतांनी या गावनी त्यांना चोंबूत गावनी त्यांना सरपंचपदाची संधी दिली त्यांचे पती <coughs> दत्तात्रय म्हस्के आपल्याबरोबर आहेत तेही पाच वर्ष उपसरपंच होते याच्या अगोदरच्या टर्मला आणि आता त्यांच्या पत्नी सरपंच झालेल्या आहेत प्रथम तर आपलं हार्दिक अभिनंदन काय सांगाल आपल्या विजयाची पहिली प्रतिक्रिया अवघ्या दोन मताने आपण निवडून आले गावाने आपल्याला सरपंच पद संधी दिली काय भावना आहेत आम्ही श्री ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून आमचे पॅनल प्रमुख संतोष खाडे आणि मार्गदर्शक लक्ष्मी शेठ म्हस्के त्यांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक या ठिकाणी लढवली त्यामध्ये जनतेने आम्हाला खऱ्या अर्थानं साथ दिली आणि माय सर्व मायबाप गरीब जनतेने आम्हाला भरभरभरून असं मताने या ठिकाणी विजयी केलेले त्याबद्दल सर्वप्रथमतः सर्व मतदारबद्दल मतदो आणि भगिनींचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी गावची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळामध्ये मी उपसरपंच म्हणूनसुद्धा गावची चांगल्या प्रकारची सेवा केली होती आणि मधल्या काळामध्ये गेली पाच वर्ष आमची सत्ता नव्हती परंतु तरीसुद्धा आम्ही गोरगरीब जनतेची सेवा करण्यामध्ये कोणीही कमी पडलो नाही तीच पोचपावती खऱ्या अर्थानं ना आज आम्हाला या दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जनतेने दिलेली आणि अशीच सेवा आम्ही भविष्यामध्ये करत राहू यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही सरपंच पाच वर्षामध्ये गॅप पडला पहिल्या पाच वर्षामध्ये आपल्याकडून काही कामे अपुरे असतील तर आता डायरेक्ट सरपंच लोकनियुक्त सरपंच झाले तुमच्या पत्नी तर पुढच्या पाच वर्षाचे काय प्लॅन आरा काय आराखडा आहे किंवा आपण काय जनतेला अजेंडा ठेवला होता ती कामे आपण कशाप्रकारे करणार आहे आम्ही निवडणूक लढवत असताना लोकांना रस्ते लाईट पाणी मूलभूत सुविधा देण्याचं खऱ्या अर्थानं आश्वासन दिलेलं आहे ही सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचं काम आदरणीय लोकनेते आमदार निलजी ले साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचं काम आम्ही भविष्यकाळामध्ये करणार आहोत आणि भविष्यकाळामध्ये गोर गरीब जनतेची कोणतीही कामं अडकणार नाही आणि खऱ्या अर्थानं लोकांचा सर्वांगीण विकास होईल याकडे सर्वात प्रथम आमचं लक्ष असेल सरपंच आता विरोधामधलं मला वाटतं आपलं आपली तीनच जागा आलेल्या आणि विरोधकांच्या सहा जागा आलेल्या आहे थोडक्यात आता इथंही रसिकेच होणार आहे डायरेक्ट पद जरी असलं तरी मासिक सभा असेल ग्रामसभा असेल याच्यामध्ये विरोधकांचा आपला म्हणजे फाईट होईलच पुढे शाब्दिकचं पण किंवा काय असेल तर विरोधकांना अशा वेळेस काय आपण आवाहन कराल पहिल्यांदाच नाही सर्व गाव हे एकच आहे आणि विरोधक जरी असले तर हे वैचारिक आणि राजकीय मतभेद आहे परंतु कोणत्याही प्रकारचं मनभेद नाही वैचारिक मतभेद जरी असले तरी मनभेद नाही आणि ते सुद्धा सगळे माझे सहकारी मित्रचे भविष्य मागील काळातील काही ह्या काळातील सर्व एक जोडलाने एक दिलाने त्यांना सम सामावून घेऊ आणि सर्व एक दिलाने काम करू काही समस्या त्यांच्या असतील त्या सोडू त्यांचे काही उपाय असतील उपाययोजना असतील त्यांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा आपण काम करू कारण की मागल्या काळामध्ये सुद्धा गेली काही वर्षे आदरणीय साहेब आमच्या मार्गदर्शक म्हणूनच ते आजसुद्धा आहेत आणि मी इथल्या मागल्या काळातही होते आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भविष्य काळामध्ये लक्ष्मण शेठमसके आणि गंगाधर शेलके साहेबांनी भविष्य मागील काळामध्ये एकत्र काम केलेले आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही कधीही त्यांची गरज लागली कधीही कोणतीही मदत लागली तर आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आम्हाला कधीही नाही म्हणणार नाही म्हणून आम्ही भविष्यकाळामध्ये सुद्धा त्यांचीसुद्धा मदत खऱ्या अर्थाने या ठिकाणी नक्की घेऊ आणि दोन गाडा हा सर्वांच्या संगमताने चालू यामध्ये कोणती ती मात्र शंका राहणार नाही मतदार राजा हा मतदार दुसरी राजा असतो नंतर एरवी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही असं एक लोकांचं म्हणणं असतं तर आता त्या मतदार राजाला परत पुढच्या पाच वर्षात काम करण्यासाठी आपण काय आवाहन करावं जनतेला गावच्या विकासासाठी त्यांचा कशा प्रकारे आपल्याबरोबर सहभाग असला पाहिजे नाही जनतेने विश्वास दिला आहे काम करण्यासाठी विकास कामं गावची झाली पाहिजे लोकांनी विश्वास हा केवळ जनतेचा जा कामं झाली पाहिजे याच्यासाठी दिलेला आहे मागल्या काळामध्ये काहीतरी सत्ताधाऱ्यांचं चुकलं असेल म्हणून आज खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांनी सत्ता पालट या ठिकाणी केलेली आणि या सत्ते जे लोकांच्या ज विश्वासाला तडा जाऊ दे द्यायचा नाही हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं काम आमच्याकडे सरपंच असेल सर्व सदस्य असेल यांच्याकडे महत्त्वाचं काम हेच आहे की लोकांनी सेवा करण्याची जी, जी संधी दिली त्या संधीचं पाच वर्षामध्ये सोनं करा आणि भविष्य काळामध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा हेच मी या ठिकाणी सांगू शकतो मित्र हे होते दत्तात्रय म्हस्के यांच्या पत्नी कांचन मस्के या अवघ्या दोन मतांनी निवडून आल्या आणि त्यांनी आत्ता सूचक विधान केलं की विरोधकांनाही बरोबर घेऊन विरोधी पॅनलच्या उमेदवार जे पडले आहेत त्यांनाही बरोबर घेऊन त्यांच्याही मार्गदर्शनाला काम हो। करू असंच काम बाकीच्या ग्रामपंचायतमध्ये हो विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन काम करून गावचा विकास करू आपण यांना या पुढील भाविकालासाठी शुभेच्छा देऊया आपल्याला परत एकदा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद